झाले दिला अंधार इतका मला एक ठिणगी एक ठिणगी आत्मा झाला गली उजळायला हे बरे झाले दिला अंधार इतका मला हे बरे झाले दिला अंधार इतका चर्चा झाल्यानंतर आम्ही आपल्याला काँग्रेसचा प्रस्ताव त्या ठिकाणी देतो म्हणून सांगितलं. पण आज ताकायत काँग्रेसचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही. बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये MIM नको म्हणून सांगण्यात आले. MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नांदेडच्या सभेमध्ये सांगितलं, माझी अडचण असेल तर मीच दूर होतो, आपण वंचित बहुजन आघाडीबरोबर बसा आणि सन्मानपूर्वक समझोता करा असा त्यांनी दिला. आम्ही प्रचारामध्ये येण्यामध्ये अडचण होणार असेल तर आम्ही वेगळी सभा घेऊन आपला प्रचार करू असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. याला उलटून 7-8 दिवस झाले तरी काँग्रेस पक्षाचा काही नाही, पण वर्तमानपत्रातून आणि इतर आम्ही वंचित बहुजन आघाडीची समझोता करणार म्हणून सांगतात. या चर्चेच्या दरम्यान जमियत इस्लामी यांचे असणारे महाराष्ट्राचे सदर मौलाना हाफिज नदीम सदिकी यांना काँग्रेसने मध्यस्थी घातलं, आम्ही असणार मान्यता दिली आणि मान्यता देऊन त्या ठिकाणी आम्ही म्हणालो की ठीक आहे, यांना अंपायर म्हणून आपल्याला असं ठरवता येईल, चर्चा यांना यांच्या समोर होईल. आज काँग्रेस पक्षाला आम्ही असणार सांगतोय की जमायत इस्लामी हिंदचे असणारे महाराष्ट्राचे सदर मौलाना हाफिज नदीम सिद्दीकी यांना आपला जो काही प्रस्ताव आहे तो 30 जानेवारीच्या आतमध्ये आपण त्यांना सादर करावा. तोही लेखी स्वरूपात सादर करावा, तोंडी चालणार नाही. का चर्चा आता निर्णयास गेली पाहिजे जर तिथे आला तर, आणि 30 तारखेच्या आतपर्यंत हा लेखी प्रस्ताव आला नाही तर आम्ही लवकरच वंचित बहुजन आघाडीची बैठक घेऊ आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक घेऊन जो निर्णय आम्हाला घ्यायचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीला जो योग्य निर्णय वाटतोय तो निर्णय आम्ही घेण्यास मोकळे आहोत आणि त्या प्रमाणात मग आम्ही त्या ठिकाणी चालणार.